गुड आफ्टरनून स्टूडेंट. आज अपन अपोजिट रेज ही कन्सेप्ट स्टडी करना आहोत. अपोजिट रेज ची डेफिनेशन, टू रेज विच हैव अ कॉमन ओरिजिन एंड फॉर्म अ स्ट्रेट लाइन आर सेड टू बी अपोजिट रेज. ओके, म्हणजे दोन रेज असे रेज की ज्यांचा ओरिजिन एंड फॉर्म अ स्ट्रेट लाइन आर सेड टू बी अपोजिट रेज. ओके, म्हणजे दोन रेज ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यावेळेस त्यांचा ओरिजिन हा कॉमन पॉइंट असतो आणि त्यापासून फॉर्म होणारी लाईन ही काय असती, स्ट्रेट लाईन असती. त्यावेळी त्या दोन रेजला काय म्हटलं जातं, एकमेकांचे अपोजिट रेज. ओके, हे बघा, मग आपण दोन रेज घेतोय की ज्यांचा ओरिजिनचा पॉइंट बी हा काय कॉमन आहे. बी पासून सी या डायरेक्शनला एक रे जातोय आणि बी पासून ए या डायरेक्शनला एक रे जातोय. ओके, बी सी हा एक रे आहे आणि बी ए हा एक रे आहे. बी सी अँड बी ए, की ज्यांचा बी हा काय कॉमन पॉइंट आहे आणि जो काय ओरिजिन सुद्धा आहे. ओके, आणि त्यापासून एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे. ओके, त्या रेजला एकमेकांचे काय म्हणणार, अपोजिट रेज. ओके, म्हणजे रे बी सी आणि रे बी ए हे एकमेकांचे काय आहेत, अपोजिट रेज. ओके, मग आपण आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट 18 सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 18 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला, नेम द पेअर ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉन्ग साइड. म्हणजे आपल्याला अलॉन्ग साइड मध्ये जी फिगर दिलेली, या फिगर मधल्या अपोजिट रेजच्या काय करायच्या, पेअर फाइंड आउट करायच्या. ओके, आता या फिगर मध्ये आपल्याला असं दिसतंय की पी हा कॉमन ओरिजिन पॉइंट आहे. ओके, तर पी हा कॉमन ओरिजिन पॉइंट असताना कोणत्याही दोन अपोजिट रेजच्या पेअर आपल्याला फाइंड आउट करायच्यात. आता पी पासून टी या डायरेक्शन मध्ये एक रे जातोय आणि पी पासून एन या डायरेक्शन मध्ये रेज जातोय आणि या दोन्ही रेज मधून एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली आहे. दिसती सर्वांना लाईन एन पी टी. ओके, की ज्यामध्ये ओरिजिन हा कॉमन आहे, तो पॉइंट काय, पी आहे. ओके, म्हणजे रे पी एन आणि रे पी टी हे एकमेकांचे काय झाले, अपोजिट रेज झाले. ओके, फर्स्ट पेअर काय मिळाली आपल्याला, रे पी टी and ray pn. okay, the second pair madhe kay dishte, again a p ha origin dishtoy ki jo don rays cha common hai, konte ar don rays cha, pl and pm. okay, ma ray pl and ray pm. ओके, की ज्यामधून काय फॉर्म झालेले, एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली. ओके, मग आपल्याला अशा किती पेअर मिळालेल्या आहेत, दोन पेअर, की ज्या कशाच्या आहेत, अपोजिट रेजच्या आहेत. ओके, सेकंड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन सेकंड मध्ये आपल्याला विचारलंय, आर द रे पीएम, पीएम दिसतोय सगळ्यांना रे, अँड पी टी, पीएम अँड पी टी आर अपोजिट रेज, येस ऑर नो, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आन्सर. अँड नेक्स्ट गिव रिझन फॉर युअर आन्सर, म्हणजे जे काही आपण आन्सर देणार आहोत त्याला आपल्याला काय द्यायचंय, रिझन सुद्धा द्यायचंय. ओके, तर आपल्याला फिगरमध्ये दिसतंय की पी हा ओरिजिन कॉमन असला तरी पी टी अँड पी एम ह्या दोन रेज पासून एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालीय का, नाही. बघा बरं, रे पी टी आणि रे पी एम यामधून स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे का, नाही. त्यामुळं हे दोन रे एकमेकांचे काय नसणार आहेत, अपोजिट रे नसणार. ओके, आन्सर लिहून घेऊया, रे पी एम अँड रे पी टी, पी एम अँड पी टी. ओके, सपोज आपण एक साइडला रफ फिगर ड्रॉ केली, पी टी
एंड एम. ओके दिसती सर्वांना हे तुम्हाला समजण्यासाठी कि बघा ह्या दोन रेजचा ओरिजिन जरी कॉमन असला तरी ह्या दोन रेज मधनं स्ट्रेट लाईन फॉर्म होत नाही म्हणून हे दोन रेज एकमेकांचे अपोजिट रे नसणार आहेत. ओके रे पी एम अँड रे पी टी आर नॉट अपोजिट रेज. ओके हे काय झालं आपलं आन्सर. आता याला रिझन काय देणार, अपोजिट रेज वी नो दॅट अपोजिट रेज फॉर्म अ स्ट्रेट लाईन. ओके आपण डेफिनेशन मध्ये काय बघितलं की अपोजिट रेज काय फॉर्म करतात, स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. पण आपल्याला या फिगर मध्ये काय दिसतं, रे पी एम आणि रे पी टी हे स्ट्रेट लाईन फॉर्म करत नाहीत. देअरफोर रेज पी एम अँड रे पी टी डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. ओके हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. तर सर्वांनी आज अपोजिट रेजची डेफिनेशन आज आपण पाहिली, ती वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आणि सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ओके थँक्यू.